आपण जर फर्स्ट सर्वेला जे पाहिलं तर काय परिस्थिती आहे? 4 तारीखला जे गुन्हा दाखल झाला होता ते पीठाचे केस दाखल झाला होता बोईसर पोलीस स्टेशनमध्ये. त्याच्यामध्ये 2 आरोपी आम्ही अटक केलं होतं आणि 4 लेडीजना रेस्क्यू केलं होतं. आणि 1 आरोपीचं इंटरोगेशन केल्यानंतर असं निष्पन्न झालं की 2004 त्यांनी एक असं मर्डर केलं होतं त्यांचे हजबंड. तर त्या आधारावरून आम्ही हे पूर्ण सर्च केलं. आमची टीम पूर्ण सर्च केल्यानंतर एक बॉडीची जे अवशेष आहे ते स्केलेटल रिमेन्स मला भेटला आज. तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल आणि तुमची इन्फॉर्मेशन तुम्ही जे सांगतात अजून बॉडी होऊ शकता म्हणून ते कन्फर्म माहिती नाही आहे. आमची टीम अजून व्हेरीफाय करतो त्याच्याबद्दल. ते व्हेरीफाय झाल्यानंतर आणि पूर्ण एरियाची सर्च झाल्यानंतर मला कळेल की हे गोष्ट खरे आहे का नाही आहे. आतापर्यंत 1 बॉडीची स्केलेटल रिमेन्स सापडले आता. सर, या ठिकाणी जादूटोणाचं काहीतरी दिसून येत आहे घरामध्ये, चित्रण काय आहे ते? असं आहे, त्यांची एक पूजास्थळ आहे. जादूटोणाचे जादूटोणा आहे काय आहे ते सगळे इन्व्हेस्टिगेशनमध्ये रिव्हील होईल. त्यांची मूळ उद्देश काय होतं आणि त्याच्यासाठी ते कशासाठी हे केलं होतं, म्हणजे ह्या जागेवर त्यांनी प्रॉस्टिट्यूशन ॲक्टिव्हिटी होत आहे ते अजून व्हेरीफाय करावं लागेल. आता हे प्रिलिमिनरी स्टेजेसवर आहे, ते सगळे इन्व्हेस्टिगेशनचे पार्ट असल्यामुळे ते जास्त डिटेल रिव्हील करू शकत नाही आता. थँक्यू.